नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ आहे. आज खूप कंटाळा आला होता, त्यामुळे जास्त काही स्वयंपाक बनवलेला नाही आहे. पण मी काय केलेलं आहे, इथे छान असे गवारी आहेत, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, गवारी कशी कट करायची ती कमी वेळेमध्ये. छान असे गवारी मी चिरून घेतलेले आहे आणि याला फ्राय करण्यासाठी तव्यावर ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि आपण थोडंसं तेल ओतलेलं आहे. तेल ओतून काय केल्यानंतर नंतर ते हलवून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवायचं, जेणेकरून आपली गवारी करपणार नाही. आणि अगदी थोडंसंच मीठ घालून आपण ते त्याला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपला गवारी फ्राय तयार झालेला आहे. ही फ्राय गवारी खूप छान लागते, अशीच जरी खाली तरी टेस्ट लागते. आणि लहान मुलांच्या डब्यासाठी तर तुम्ही देऊ शकता, किंवा मोठ्यांना जर तुम्ही डब्यामध्ये दिली तोंडी लावण्यासाठी तरी चालेल. ही एक नंबर लागते. बघा, आपली गवारी तयार झालेली आहे. आता छान अशा चपाती पटकन करून घ्यायच्या. ही खाण्यात चपाती आणि गवारीची भाजी हे लहान मुलांना तर आवर्जून आवडेल. तुम्ही ट्राय कराय कधीतरी. आणि जर डब्यामध्ये द्यायचे असेल तर काय काय वेळेस काय होतं, एखादी भाजी त्यांना जर आवडणार नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही भाजी घाला ज्यांना बरोबर आवडेल. नेहमी दोन भाज्या डब्यामध्ये घ्यायच्या, जेणेकरून समजा एखादी भाजी त्यांना जर आवडली नाही तर तुम्ही त्याच्यासोबत जर तुम्ही दुसरी भाजी देऊ शकता, जेणेकरून त्यांना ती चपातीसोबत खातील. नाही काय काय वेळेस काय होतं, डब्याला एकच भाजी दिली की ते पुढच्या माणसाला खूप राग येतो आणि तो राग संध्याकाळी निघतो. म्हणून ह्यासाठी करायचं. आणि मी काय केलेलं आहे, हे भलेही दोन भाज्या जरी नाही आवडल्या तरी मिरची ही सगळ्यांना खूप आवडते. त्यामुळे मी काय केलेलं आहे, सोलापूरची शान आहे मिरची तरी. त्यामुळे छान अशा तव्यामध्ये मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. बघा, ताटामध्ये चपाती ठेवलेली आहे, इथं भात केलेला नाही. अगदी थोडीशीच मटकीची भाजी आहे, ती इथं मी ठेवलेली आहे. बघा ताट कसं दिसतंय, किती छान दिसतंय ना. बघा, कमी वेळेमध्ये हे 5 ते 6 मिनिटामध्ये ताट तयार झालेलं आहे. बघू शकता इथे किती छान दिसतंय ना. छान असा पुलाव केलेला आहे. पुलाव म्हणण्यापेक्षा आपण रात सकाळचा जो भात होता दुपारचा तोच गरम केलेला आहे. आणि तर गवारी इतके ठेवलेले आहे छान करून फ्राय, आणि मिरचीसोबत दिलेली आहे, आणि मटकी आणि चपाती आहे, असं ताट आहे. समजा आपल्या जर माणसाला जर एखादा पदार्थ आवडत असेल तर त्यावेळेस काय करायचं, दुसरा त्याला आवडणारा पदार्थ त्याच्यासोबत ठेवायचा, जेणेकरून ते बघ जेवण करतील.